नमस्कार। काही गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी अजूनही सांगायच्या आहेत। पर्दाफाश आम्ही केलेला आहे अजित पवार यांच्या गैरव्यवहाराचा। जलसंपदा मंत्री असताना दादांनी धनसंपदा वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि आपल्याच कंपनीला, म्हणजे आपण ज्या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे त्याच कंपनीला कशी कंत्राटं मिळवून दिली आणि या गुंतवणुकीचा निवडणूक कार्यालयामध्ये ज्या वेळेला प्रतिज्ञापत्र भरायला लागतं त्यामध्ये कसा उल्लेख केला नाही, कशी माहिती दडवून ठेवली, निवडणूक कायद्याचा कसा भंग केला, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवल्या आहेत। पण याही पुढे जाऊन काही महत्त्वाचे खुलासे, एक मोठे गौप्यस्फोटसुद्धा आय बी एन लोकमतवर तुम्ही आज पाहणार आहात। आम्ही जसं म्हटलंय की दादांची खुर्चीसुद्धा हादरून निघेल असा हा गौप्यस्फोट आहे, एक दादा घोटाळा। काय काय आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकदा आपण अंदाज घेऊयात। आदर्श सारखंच हे प्रकरण आहे, आदर्शपेक्षा सुद्धा मोठं ज्याला म्हणता येईल असं हे प्रकरण आहे। जलसंपदा मंत्रालयाचा हा आदर्शपेक्षा सुद्धा मोठा घोटाळा, ही कहाणी आहे कर्जतमधल्या भिलवले डॅमच्या परिसरातली, जी शोधून काढली आमचे डिप्युटी न्यूज एडिटर चंद्रकांत पाटील यांनी। त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांनी कसा छडा लावला या सगळ्या प्रकरणाचा ते सुद्धा बघणार आहोत। पण पुन्हा एकदा बघूया, हे नेमकं प्रकरण आहे कुठे, घडलंय कसं आणि आता नेमकं तिथे पर्यटनाच्या नावाखाली काय चाललंय। अजित दादा पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जा मंत्री, पण 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 साली ते होते राज्याचे जलसंपदा मंत्री। आणि त्याच वर्षी घडला एक मोठा कॉर्पोरेट घोटाळा। जलसंपदा खात्यानं आपल्या मंत्र्यांसाठी आणि मंत्र्यांनी गुंतवलेल्या कंपनीसाठी अख्खी यंत्रणाच कशी पणाल लावली, बघूयात याच सरकारी खाबुगिरीची धक्कादायक कहाणी। या जलसंपदा खात्याचं उलट कॅलेंडर आता आपण बघणार आहोत। जलसंपदा खात्याचं उलट कॅलेंडर म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो। 21 फेब्रुवारी 2006 रोजी या एजी मर्कंटाईल कंपनीला या ठिकाणी पर्यटन विकासाला मंजुरी मिळाली, ही पहिली तारीख लक्षात ठेवा। त्यानंतरची तारीख महत्वाची आहे, 25 एप्रिल 2007। या तारखेला जलसंपदा खातं आणि एजी मर्कंटाईल कंपनी यांच्यामध्ये भाडेपट्ट्याचा करार झाला। ज्या जमिनी आहेत ज्याचा आम्ही उल्लेख आता केला, साधारणपणे 2 लाख स्क्वेअर फूट एवढी जमीन त्यांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर मिळाली। 25 एप्रिलला जर करार झाला असेल, 16 एप्रिलला इथे तुम्हाला लक्षात येईल उलटं कॅलेंडर म्हणजे काय। एजी मर्कंटाईल या कंपनीने बोटिंगसाठी, धरणाच्या पाण्यामध्ये बोटिंग करायचं आहे, त्या ठिकाणी नौकाविहार करायचा आहे, यासाठी परवानगी मागितली 16 एप्रिलला आणि त्यांना परवानगी मिळाली ती 19 एप्रिल 2007 रोजी, कराराआधीच। चंद्रकांत, भिलवले धरणाचा हा जो सगळा मामला आहे कसा तू शोधून काढलास, कसा छडा लागला, काय काय तुला आधी ह्या सगळ्याचे क्ल्यू मिळत गेले? अमोल, या प्रकरणामध्ये काही RTI ॲक्टिव्हिस्ट जे होते ते याच्यामध्ये उतरले होते, पण त्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती। पण या कारण हे एका मंत्र्याशी संबंधित प्रकरण असल्यामुळं कुठलीही माहिती देणं टाळाटाळी केली जायची। मात्र एक रीतसर अर्ज केल्यानंतर एक माहिती मिळाली, त्यामध्ये हे सर्व करार वगैरे आपल्याला मिळाले। पण यामध्ये अजित पवार कुठेही या करारामध्ये किंवा त्या कंपनीच्या याच्यामध्ये दिसत नव्हते। हे निश्चित होतं की या हे जे प्रकरण आहे, हे जी कंपनी आहे ही अजित पवारांशी संबंधित आहे, त्यांचे या लोकांचे संबंध आहेत हे होतं। मात्र ते प्रकरण ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक आता ज्या पद्धतीनं तू ते कॅलेंडर सांगितलंस, खरोखर शेतकऱ्यांना एका पाण्याच्या परवान्यासाठी जी वणवण करावी लागते, कारण त्यांना वर्षानुवर्ष हा परवाना सहजासहजी मिळत नाही, अनेक टप्पे टोनपे खाऊन मगच त्यांना परवाना मिळतो। या कंपनीला मात्र एका दिवसात तो परवाना मिळाला। पण जसं मगाशी सांगितलं, गुंतवणूकदार जे आहेत या कंपनीमध्ये, एजी मर्कंटाईल कंपनीमध्ये अजित पवार यांच्यासोबत 39 गुंतवणूकदारांची नावं आहेत, त्यांचा नेमका काय घोटाळा आहे तो सुद्धा आम्ही उघड करणार आहोत। एक ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN वर।